मित्रांनो, आपण रोमन संख्या चिन्हांच्या मदतीने संख्या लेखन कसे करायचं या नियमांचा अभ्यास आपण केलेला आहे. आज आपण त्या नियमांच्या मदतीने संख्या लेखन करूया. तर समजा मला 13 या अंकासाठी संख्या चिन्ह शोधायचं आहे. मग या 13 साठी संख्या चिन्ह शोधत असताना मी काय करेन, 13 ची फोड करेन. 13 ची फोड होते 10 आणि 3. 10 अधिक 3 अशी 13 ची फोड होते. 13 साठी जर रोमन संख्या चिन्ह आहे x आणि 3 साठी म्हणजेच 3 वेळा i असेल आणि ते मी x च्या म्हणजे मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिन. 1, 2 आणि 3 अशा प्रकारे 13 या संख्येसाठी मला रोमन संख्या चिन्हात कसं लिहावं लागेल, x 3 वेळा i. यानंतर समजा मला 21 ही संख्या लिहायची आहे, तर त्यासाठी मी काय करेन, 21 ची फोड करेन. 21 ची फोड होईल 20 अधिक 1. 20 म्हणजेच 2 वेळा 10. मग ते आपण इथे लिहून घेऊया, 10 अधिक 10 अधिक 1. मग आता 10 साठीचं संख्या चिन्ह आहे x, त्याच्या उजवीकडे पुन्हा 10 साठीचं संख्या चिन्ह x आणि x साठी आहे आपल्याला आपल्याकडे i. अशा पद्धतीनं x साठी 2 वेळा x आणि i, 21 या संख्येसाठी x आणि i हे रोमन संख्या चिन्ह आपल्याला मिळेल. आणखी एका संख्येचा आपण पाहूया. समजा 35 या संख्येसाठी रोमन संख्या चिन्ह आपल्याला शोधायचं आहे, तर 35 ची फोड होईल 30 अधिक 5. 30 अधिक 5 म्हणजेच काय, तर 3 वेळा 10 आणि 5. मग 3 वेळा 10 आपण इथे मांडून घेऊया, 10 अधिक 10 अधिक 10 आणि अधिक 5 अशी 35 ची फोड झाली. मग या प्रत्येक 10 साठीचं रोमन संख्या चिन्ह आहे x, ते लिहून घेऊया x. प्रत्येक वेळी आपण मोठ्या संख्येच्या उजवीकडेच या संख्या चिन्ह आपण लिहिणार आहोत. x च्या उजवीकडे पुढचं संख्या चिन्ह लिहिलं x आणि याच्या अगदी आणखी उजवीकडे लिहिलं x आणि 5 साठीचं रोमन संख्या चिन्ह आहे v. अशा पद्धतीने आपण काय करू, रोमन संख्या चिन्ह लिहूयात.